नर्मदे हर नर्मदे हर। आज आज काय नर्मदे हर तर केलं, पण आता पुढे काय? तर काल आपण नर्मदे नर्मदा परिक्रमा वरच्या वृत्तांताचा समापन समारोह कालच झाला। 130वा भाग तुम्ही सर्वांनी एन्जॉय केला, वाचला, आणि सगळ्यांना खूप खूप मनापासून परत एकदा धन्यवाद की तुमच्यामुळे एवढी सेवा मैयाजींनी करून घेतली। मग आता पुढे काय? कारण बरेचसे विचार अजून एक्सप्रेस करायचे राहिलेले आहेत, मग त्या विचारांचं काय होईल? या हेतूने अश्वत्थ नावाची मालिका आपण सुरू केलेली आहे ऑलरेडी, तिचे चार भागही प्रकाशित झालेले आहेत। आता पाचवं पुष्प हे आज तुमच्यासमोर ठेवतो आहे आणि हे प्रकाशित होईल 7 जून 2020। तर ऐका, आता अश्वत्थ शब्द हा सगळ्यात आधी आपण वाचला तो गीतेतल्या 15वा अध्याय पहिला श्लोक, भगवद्गीता 15वा अध्याय ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग, त्याचा पहिला श्लोक काय म्हणतो? ऊर्ध्वमूलं मदःशाखं अश्वत्थं प्राहुरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। ऊर्ध्व मूल ज्याचे मूळ वरच्या बाजूला आहेत आणि ज्याच्या फांद्या खालती आहे, हा जरा एक उफराटाच वृक्ष झाला ना। तुम्ही साधारणपणे कुठलंही झाड जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की मुळं जे आहेत ते खाली असतात, जमिनीच्या खाली, वरती सगळे त्याच्या फांद्या असतात। पण हा जो संसार वृक्ष आहे त्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे, ज्याचं नाव अश्वत्थ आहे। अश्वत्थ म्हणजे काय? श्व म्हणजे उद्या, अश्वत्थ ज्याचा उद्या नाही म्हणजेच काय? ज्याची निश्चिती नाही, ज्याच्याबद्दल काही सांगता येत नाही, म्हणजे जो अशाश्वत आहे असा तो अश्वत्थ वृक्ष। अश्वत्थ शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक अर्थ आहे पिंपळ आणि दुसरा अर्थ आहे ज्याची निश्चिती नाही। म्हणून रूपक म्हणून भगवंतांनी अश्वत्थ हा वृक्ष घेतलेला आहे। तर 15वा अध्याय पहिला श्लोक, ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। या अश्वत्थ वृक्षाचे छंद किंवा जे पानं आहेत त्या पानांचं ज्याला ज्ञान होतं त्याला हे सगळं संपूर्ण समजलं, तो वेदवित झाला, असं शॉर्टमध्ये आपल्याला सांगता येत। आता प्राहुरव्यम शब्दाचा अर्थ काय आहे? अश्वत्थम प्राहुरव्यम, की हा अश्वत्थ असूनही, अश्वत्थ म्हणजे ज्याची शाश्वती नसूनही, ज्याला असं सांगितलं जातं की हा अव्यय आहे, हा अविनाशी आहे, हे कसं आहे याच्याबद्दल आपल्याला विचार करणं आवश्यक आहे। तर ज्याचं ज्या झाडाचं मूळवरती आहे, शाखा खालच्या भागात आहे, अशा त्या अश्वत्थ वृक्षाला अव्यय असं म्हटलेलं आहे। आता याच्यावरती आपल्याला या मालिकेमध्ये चिंतन करायचं आहे। तर परत एकदा सर्व रसिकजनांना नमस्कार। आणि आता मैयाच्या परिक्रमाचं झालं 130 भाग झाले, आता त्या वर्णनाच्या पलीकडे जायचं आहे। मी तुम्हाला सांगितलं की आधी स्थूलातली परिक्रमा झाली, मग त्यानंतर सूक्ष्मातली परिक्रमा झाली, पण याच्यातून जो तरंग विचारांचा उठलेला आहे त्याचा मागोवा घेण्याची आता ही मालिका आपण सुरू करतो आहोत। तर अगदी सुरुवातीला मला असं सुचतं आहे की ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचं, म्हणजे जो भगवद्गीतेचा 9वा अध्याय आहे, राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोध्याय,
त्या 9व्या अध्यायाचं माऊलींचं ज्ञानेश्वरीमधलं पहिली ओवी आपण उचलू. माऊली काय म्हणतात, आता एकुले अवधान दैजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे, प्रतिज्ञोत्तर हे माझे उघड जाणा, परी प्रौढी न बोले हो जी तुम्हा संतांचा समाजी, द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची, असं म्हणतात. तर या ओवीचा मला असं वाटतं की सुखी होण्याचा महामंत्रच जणू माऊलींनी आपल्याला या चार ओळींमध्ये दिलेला आहे. कसा आहे, काय काय मंत्र दिलेला आहे, तर मंत्र अगदी साधा सोपा आहे. आता एकुले अवधान देईजे, एकुले अवधान देईजे. एकुले म्हणजे काय, एकाच ठिकाणी, एकाच विषयावर, एकाच बिंदूवर, एकाच देवतेवर, एकाच विचारावर, एकाच कामावर, एकाच कामावर चित्त स्थिर ठेवणे. म्हणजेच काय, योगः चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे काय, की हे करू की ते करू, हा मार्ग घेऊ की तो मार्ग घेऊ, या बाजूने जाऊ की त्या बाजूने जाऊ, इथे थांबू की तिथे थांबू, हा रस्ता चांगला की तो रस्ता चांगला, भूतकाळ चांगला की भविष्यकाळ चांगला, डावीकडे वळू की उजवीकडे वळू, यालाच अजून संक्षेपात सांगायचंय, म्हणजे अनेक चित्त विभ्रांत अशी अवस्था हो की नाही, अनेक वाटांनी धाव घेणारे माझे मन आणि चित्त, आणि म्हणून मी भ्रांत झालेलो आहे. मग त्यातून जर मार्ग काढायचा असेल तर काय करायला पाहिजे, अनेक चित्त विभ्रांताच्याऐवजी फक्त एका मार्गावरती, म्हणजेच आता एकुले अवधान द्यायचे. राग आणि द्वेष या कात्रीत अडकलेला मी, हा रस्ता आवडीचा म्हणजे रागाचा विषय, हा रस्ता नको असणारा म्हणजे द्वेषाचा विषय, म्हणजे राग द्वेष. मग काय करू मी, कुठला रस्ता घेऊ मी, कोणता मार्ग मला श्रेयाकडे घेऊन जाईल. नाही, श्रेयांबोलीचं नाव नाही म्हणते, श्रेयस आणि त्यातून श्रेय, श्रेयस्कर. आणि कुठला मार्ग मला प्रेयाकडे घेऊन जाईल, म्हणजे प्रेयस. एक मार्ग प्रेयस म्हणजे लौकिक पदार्थांची प्राप्ती, मटेरियलिस्टिक बेनिफिट्स, आणि श्रेयस म्हणजे अत्यंतिक कल्याण ज्यामध्ये आहे ती प्राप्ती, अलौकिक संपत्तीकडे घेऊन जाणारा जो मार्ग त्याला श्रेयस म्हटलं जातं. पण माझ्यासारख्या स्वतःच्याच मोहजालात गुरफटलेल्या जीवाला निस्संदेह प्रेयस किंवा श्रेयस मार्ग समजणार तरी कसा, त्याचे उत्तर तिथेच माऊलींनी दिले आहे. एकुले अवधान देईजे. आता एकुले म्हणजे काय, याचा अर्थ लक्षात घ्या, एकमेव सह एकमेव द्वितीयो नास्ती, जो एकच आहे व तसा दुसरा कोणीच नाही, म्हणजेच एकमेवा द्वितीय, अर्थात जे शाश्वत आहे त्याचा शोध कसा घ्यायचा, शाश्वत शोधण्याकरता आधी जे अशाश्वत आहे ते शोधायला हवे. अशाश्वत बाजूला सारले की जो उरते, जे उरते ते शाश्वत, त्याच्यावरच लक्ष ठेवायचे, त्याच्यावरच सर्व अवधान ठेवले की मग सर्व सुखासी पात्र होईजे अशी स्थिती आपोआप येईल, पण नुसती एकदाच येणार नाही, तर निरंतर तीच स्थिती सांभाळली जाईल. आणि आता असं कोण सांगतंय, तर प्रतिज्ञोत्तर हे माझे उघड जाणा. नुसतं सांगत नाहीत माऊली, तर शपथपूर्वक तसं सांगत आहेत आपल्याला, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. यातही माम एकम आलंय, त्या एकाला शरण जा असेच म्हटले आहे, म्हणजेच एकुले अवधान द्यायचे असेच आले. किंवा
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।